ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी सकाळी 7 वाजल्यापासून छापेमारी. कर नाही त्याला डर कशाला? ईडीच्या छाप्यांवरती मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. सूडबुद्धीनं कारवाई नसल्याचं वक्तव्य. राजकीय द्वेषापोटी वायकर यांच्यावरती छापे. ठाकरे गटाची टीका. वायकर छोटा मोहरा, मोठे मोहरे सुद्धा ईडीच्या रडारवर. शिंदे गटाचा इशारा. खासदार भावना गवळींच्या माजी स्वीय सहायकाच्या भावना एग्रोटेक कंपनीला आयकर विभागाची नोटीस. कंपनीशी आपला संबंध नाही, भावना गवळींचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रातल्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची आज बैठक. दुपारी 4:30 दिल्लीत चर्चा होणार. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं काउंटडाऊन सुरू. विधानसभेचे अध्यक्ष उद्या दुपारी निकाल सुनावणार. न्याय देण्याची जबाबदारी असणारेच आरोपींना भेटतात. राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर संजय राऊतांची टीका. तर घटनेनुसार सर्व 16 आमदार अपात्र ठरतील, राऊतांचा दावा. राजकारणात एका रात्रीत बदल घडतात. खासदार कृपाल तुमानेंचं सूचक वक्तव्य. तर आम्हाला लोकसभेच्या 18 जागा मिळाव्यात, राष्ट्रवादीला कमी जागांवरती समाधान मानावं लागेल, तुमानेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या आधी काळाराम मंदिरात आज भाजपची महाआरती. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाआरती. पालघर पाठोपाठ कल्याण जिल्हा सुद्धा वेगळा करा. जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजप आमदार कथोरेंची मागणी. घाईघाई ठराव करता येणार नाही, पालकमंत्री शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावरती आज नागपूर खंडपीठात सुनावणी. केदार यांना दिलासा मिळणार, याकडे लक्ष. आश्रमशाळेतल्या मुलींवरती अत्याचार प्रकरणी आरोपींना 4 वेळेला जन्मठेप. इस्लामपूर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय. 6 वर्षांनी न्याय मिळाला, नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा. पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाची हजेरी. पिकांना फटका बसण्याच्या शक्यतेनं शेतकरी चिंतेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.